मराठी चित्रपट दर्जेदार असून देखील आपल्या राज्यात मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही ही निर्मात्यांची कायमच तक्रार असते, परंतु ही बाब महाराष्ट्रासाठी खूपच दुर्दैवी आहे यात काही शंकाच नाही। मराठी चित्रपटांना स्क्रीनिंग मिळावं यासाठी वारंवार निर्मात्यांकडून मागणी केली जाते, परंतु आजही या संदर्भात त्यावर कोणताच तोडगा काढला गेला नाहीये। काही दिवसांपासून मराठी सिनेमा किंवा मराठी नाट्यगृह व्यवस्थित नाहीयेत किंवा डगमगीचे आहेत किंवा त्यामध्ये काहीतरी तरतूद करण्यात यावी यासाठी कायमच वाद होताना दिसत आहे। याच मुद्द्याला अनुसरून राज्याच्या सांस्कृतिक खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे। मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करून मिळावा यासाठी आज बैठक पार पडली। सांस्कृतिक खात्याने या संदर्भातच मोठा निर्णय देखील घेतलाय। या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। तर जाणून घेऊया या बैठकीत कोणता निर्णय, कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला गेला त्या संदर्भात जाणून घेऊया याची अधिक माहिती। नमस्कार, मी तेजल नेने मोरजकर टाइम महाराष्ट्रच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मराठी चित्रपट प्राईम टाईमला उपलब्ध करून देणे, पुरेशा स्क्रीन मिळाव्या यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून वर्षातून 4 आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहांना किंवा मालकांना परवाना नूतनीकरणावेळी 10 लाख रुपयांचा दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या संदर्भात गृह विभागाला अधिक सूचना देण्याचा निर्णय देखील या सभेत घेण्यात आला। तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये भाडे वाढवू नये असाही निर्णय घेण्यात आलाय। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल। येत्या 15 दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांना आपली निवेदने द्यावीत, जेणेकरून या विषयाबाबत विस्तृत बैठक 15 जून पर्यंत घेण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। अनेक सिनेमे OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबत काही नियमावली तयार करण्यात येईल का, याबाबतचा अभ्यासही यामध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली। या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, तसेच मराठी सिनेमांचे निर्माते दिग्दर्शक, तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। तर जाणून घ्या या संबंधी अधिक माहितीसाठी आमच्या टाइम महाराष्ट्रच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।